नमस्कार मित्रांनो, आपण व्हिडिओमधील पाहत असलेल्या मुलीला विषारी सर्पदंश म्हणजे मण्यार सापाने दंश केलेला असून त्या मुलीची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे। त्या मुलीची घरची परिस्थिती देखील, आर्थिक परिस्थिती देखील नाजूक असल्याकारणास्तव या मुलीवरती खरं तर उपचार चालू आहेत, पण पैशाअभावी या मुलीचे प्राण जाऊ शकतात असं निदर्शनात आलेलं आहे। तर आपली माझ्या आपल्या सर्वांना खरं तर विनंती आहे, जर आपल्याला जेवढं शक्य होईल तितकी मदत करण्यात जर आली तर त्या मुलीसाठी आपण मदत करा, जेणेकरून त्या मुलीचे आपण प्राण वाचू शकता। या व्हिडिओ पाहून झाल्यानंतर खाली आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण संपर्क करावा, आपल्या सर्वांना एक विनंती आहे। नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र विलास वाघचौरे आणि आपण पाहता यूट्यूब चॅनल विलास स्नेक। आज आपल्याला सकाळी एक मेसेज आला, मोरगाव या ठिकाणी असणाऱ्या रणदिवे सरांनी आपल्याला फोन व्हॉट्सअपवरती एक फोटो पाठवलेला, आणि जांभळी वाई या ठिकाणी असणाऱ्या रेशमा रांजिरे या मुलीला एक विषारी जातीचा सर्प देऊन झालेला आहे मण्यार, असं त्यांनी आपल्याला खरं तर फोनवरती तो मेसेज टाकल्यानंतर, त्यामध्ये भुजबळ सर या नावानी असणाऱ्या व्यक्तीचा नंबर होता, आपण त्यांच्याशी संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या मुलीवरती बाबर हॉस्पिटल या ठिकाणी वाईमध्ये उपचार चालू आहेत। मग त्यांना मी फोन करून सांगितल्यानंतर जर आपल्याला काही सापावरचे लसी लागल्यात तर आपण संपर्क करावा, आणि त्यांचा मगाशी मला फोन आला की आम्हाला त्या सापाची लसाची गरज आहे। तर मी आणि माझा मित्र परेश आम्ही दोघं त्या दिशेने निघालेलो आहे, पण ती सापाची लस आम्ही त्या मुलीला अत्यंत गरज आहे, ह्या 10 लसी त्या मुलीसाठी घेऊन चाललेलो आहेत बाबर हॉस्पिटल या ठिकाणी वाईला। बघूया त्या ठिकाणी मुलीला गेल्यानंतर खरंच त्याची कंडिशन कशी आहे। त्यांनी तर सांगितलं आहे डॉक्टर साहेबांनी की ते व्हेंटिलेटरवरती आहे, आपण त्याच ठिकाणी चाललेलो आहे। मित्रांनो, आपण वाई या दिशेने चाललेलो आहे आणि मध्ये लॉकडाऊन चालू आहे। या लॉकडाऊनमध्ये सर्व लॉकडाऊनचे नियम म्हणजे परेशने देखील मास्क बांधून, मी देखील मास्क बांधलेलं आहे, आणि सर्व लॉकडाऊनचे नियम पाळून आम्ही चाललेलो आहे वाईला। आणि समोर पोलिसांची एक छावणी आहे, त्या ठिकाणी गाड्या चेक केल्या जातात, आणि हे खरं तर केलंही देखील पाहिजे। कुठल्याही राज्यातला पूर्व राज्यातला माणूस किंवा एखादा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती स्थलांतर नाही झाला पाहिजे दृष्टिकोनातून हा चाललेला नाही। बघूया पोलिसांनी आपल्याला काय विचारतात। पोलिसांनी थांबवलेलं आहे, बघू आपल्याला काय विचारतात। आपण त्यांच्याशी चर्चा करून पुढे निघालेलो आहे, या ठिकाणी साहेब आहेत। आपण सातारा पुणे ह्या बॉर्डरवरती आहे आणि अतिशय चांगल्या रीतीनं पोलीस कॉपरेटिव्ह करतायत लोकांना। आपण पाहत असाल तर सर्व गाड्या चेकिंग केल्या देखील जात आहेत आणि चेक करून पुढं सोडल्या जात आहेत। माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे, पोलिसांना सहकार्य करा, अहोरात्र दिवस ते रस्त्यावरती थांबून तुमची काळजी करतायत, ते त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना सहकार्य करा। आपण खरं तर खंडाळ्यातनं वाईच्या दिशेने निघालेलो आहे। आत्ता आपण खंडाळा या घाटामध्ये आहे, थोड्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये आपण पोहोचल, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा। आपण वाई या ठिकाणी हॉस्पिटल ज्या मुलीला साप चावलेला आहे त्या मुलीसाठी आपण आय सी यूमध्ये खरं तर आलेलो आहे, आणि जे आपल्याकडं 10 ASV अँटी स्नेक विनम जे IP जे लस होत्या त्या आपण त्या हॉस्पिटलमध्ये दिलेल्या आहेत। आपण पाहू शकता ज्या मुलीला साप चावलेला आहे ते आय सी यूमध्ये व्हेंटिलेटरवरती तिला ठेवलेलं आहे। हे भुजबळ सर आहेत, ह्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं होतं, तर आपण बारामती या ठिकाणाहून वाई या ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये बाबर हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहे। आणि माझ्या समोर मी पाहत असलेले जे स्नेक बाईट पेशंट आहे ते समोर व्हेंटिलेटरवरती त्यांना ठेवलेलं आहे, आणि अजून देखील जरी ह्यांना जेवढे काही सापाच्या लसी असतील अवेलेबल करून देण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत। ह्या हाताला बाईट झालेलं आहे,
आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर माझी खरंच आपल्या सर्वांना विनंती आहे, कुठलाही साप चावल्यानंतर कुठलेही घरगुती उपाय न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेले उपाय हेच आपल्या पेशंटला कवर करू शकतात। ह्यांना जो साप चावलेला साप होता तो इंग्लिशमध्ये त्याला कॉमन क्रेट आणि मराठीमध्ये मण्यार असं देखील बोललं जातं। भारतामध्ये प्रामुख्याने काही चार सापांच्या जाती विषारी आहेत, त्यातला हा एक विषारी जातीचा साप असा होता असं डॉक्टरच्या सल्ल्यानुसार सांगण्यात आलेलं होतं। तर आपल्याला फोन त्यांनी आपल्याला फोन केला ना, आपण बारामतीहून वाई या ठिकाणी, खरं तर लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत आपण ह्या ठिकाणी आलेलो आहे। आपण सेफ्टी काळजी घेत तोंडावरती मास्क लावूनसुद्धा आपण त्या हॉस्पिटलमध्ये खरं तर आलेलो आहे। अतिशय चांगल्या रीतीने ह्या ठिकाणी उपचार चालू आहेत आणि सर्व सोशल डिस्टन्स पाळून पेशंटवरती उपचार करण्याचं काम ह्याबाबत हॉस्पिटलमध्ये होत आहे। आणि जरी माझ्या आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती आहे की कोणालाही साप चावल्यानंतर माझा मोबाईल नंबर देतो आहे मी, 9623808039 या नंबरवरती संपर्क करा। लॉकडाऊनमध्ये कुणीही बाहेर न जाता आमच्याशी संपर्क केल्यानंतर कुठलाही स्नेक बाईट असून द्या त्याला आपण जास्तीत जास्त स्नेक अँटीव्हिनम आय पी लस देण्याचं काम करू। आणि माझ्या जोडीला माझा मित्र परेश हा देखील ह्याने देखील चांगल्या रीतीने सहकार्य केलेलं आहे। येण्यासाठी खरं तर गाड्या पूर्णपणे बंद आहेत, त्याला फक्त मी एक फोन केला मोरगाव या ठिकाणी की आपल्याला परेश एका मुलीला साप चावलेला त्या ठिकाणी आपल्याला वाईला जायचं आहे। त्याने देखील कुठल्याही क्षणाचा विचार न करता लगेच जायचं त्याने सांगितलं आहे। त्याला एकतर पिंपरी चिंचवड या ठिकाणी जायचं होतं, त्यांनी तो संपूर्ण कॅन्सल करून तो आपल्यासाठी आलेला आहे। आपण पाहत असलेले हे जे जेवढ्या रिकाम्या बॉटल्स आहेत ते स्नेक अँटीव्हिनम आय पी जे सापाच्या विषापासून तयार केलेले जे लसी आहेत आणि जे एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यानंतर जे औषध दिलं जातं हे या मुलीवरती आत्तापर्यंत एवढ्या लस देण्यात आलेल्या आहेत आणि इथून पुढे देखील त्याला खूप गरज आहे। आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटेल। ह्या मुलीसाठी सर्वात जास्त प्रार्थना करा।